नमस्कार मित्रांनो, लेट्स ट्यून मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रिचा जैन. आज आम्ही बीच लँडस्कॅप पेंटिंग बनवणार आहोत. तर ह्यासाठी लागणारे मटेरियल्स: 10x10 कॅनव्हास, पेंटर्स टेप, पॅलेट, पेंटिंग नाईफ, ॲक्रिलिक कलर्स आणि काही फ्लॅट ब्रश अँड राऊंड ब्रश. चला तर पेंटिंग करायला स्टार्ट करूया. पेंटर्स टेप घ्या आणि बॉर्डर सिक्युअर करा. कॅनव्हासच्या समोर 2/3 पार्ट असलेली जागा देखील सिक्युअर करा. कोपाल ब्ल्यू, रॉबिन एग ब्ल्यू, बेबी ब्ल्यू आणि व्हाईट कलर घ्या. 12 नंबरच्या फ्लॅट ब्रशने पेंट करा स्काय आणि हॉरिझॉन्टल मोशन. कलर चांगला मर्ज करा. खात्री करा सर्व स्ट्रोक्स हॉरिझॉन्टल असले पाहिजेत. आता प्रिशन ब्ल्यू ऍड करा आणि ब्लेंड करा सेम वे मध्ये. काही गॅप सोडा. आपण प्रिशन ब्ल्यू कलर सगळीकडे एकत्र करत नाही. आता व्हाईट कलर घ्या आणि 4 नंबरच्या राऊंड ब्रशने शॉर्ट आणि रॅपिड स्ट्रोक्स आणि ढग काढा. अशा प्रकारे फर्स्ट लेअर आकाशातील ब्ल्यू कलरने ब्लेंड होईल. आपण इथे 3D इफेक्ट दाखवूया व्हाईट कलर ॲड करून. आकाशात ढग बनवणे सुरू ठेवा. आता अशा आडव्या स्ट्रोकसह क्षितिजावर आणखी ढग जोडा. अजून फ्रेश आणि टेक्स्चर लुकसाठी पेंटर नाईफ घ्या आणि व्हाईट कलर नाईफने स्प्रेड करा एक रफ टेक्स्चर तयार करण्यासाठी. या मार्गाने ढग आपल्याला अनियमित स्वरूपात मिळतील. आता ढग ड्राय झाले आहेत तर ढग अजून ब्राईट करण्यासाठी अजून व्हाईट कलर ॲड करा फ्लॅट ड्राय ब्रशने. आणखी काही रॉबिन एक ब्लू कलर ॲड करा आणि टेक्स्चर क्रिएट करा सेम वे मध्ये. आपल्या कॅनव्हासवर कलर नसल्यास ते आवश्यक आहे. फक्त ब्रश घ्या आणि स्प्रेड करा. फिफ्थ मोशनने आणि आपल्या पूर्ण झालेल्या ढगांवर समान कलरने थीन लाईन बनवा. टेप काढण्यापूर्वी आकाश थोडे ड्राय होऊ द्या. आता टेप लावून आकाशरेखा सुरक्षित करा. कोबाल्ट ब्ल्यू, ओशन ब्रीज, लेमन येलो, सॅप ग्रीन
हे ओशनसाठी कलर्स घ्या, 4 नंबरचा फ्लॅट ब्रश घ्या आणि कोबाल्ट ब्लू कलरने लाईन काढा. आता ओशन ब्रीज सॅप ग्रीन आणि ओशन बनवा. ब्रश वॉटरमध्ये ॲड करून घ्या. ग्रास पेंटसाठी लेमन येलो कलर घ्या आणि ब्राईट कलर द्या. फर्स्ट कलर स्प्रेड करा. अजून काही कलर्स ॲड करा. ओशन ब्रीज हलका ग्रीन करूया. शॉर्ट व्हर्टिकल स्ट्रोक्स ग्रास बनवा अशा प्रकारे. आता बिग फ्लॅट ब्रश घ्या. सॅप ग्रीन कलरने पूर्ण एरिया कवर करून घ्या हॉरिझॉन्टल स्ट्रोक्सने. यासारख्या लहान व्हर्टिकल स्ट्रोक्समध्ये ग्रास पेंटची छाप द्या. तुम्ही इथे ब्रश एक्सपांड करू शकता आणि असे कलर करू शकता. बिग फॅन ब्रश घ्या लेमन येलो आणि सॅप ग्रीनसह क्रॉस अधिक डिफाईन करण्यासाठी. लेमन येलो आणि सॅप ग्रीन क्रॉस लेयर तयार करणे सुरू ठेवा. एकदा तुम्ही त्यांच्यात आनंदी झालात की ते ड्राय होऊ द्या. ब्युटिफुल हॉरिझॉन रिव्हल्ससाठी टेप काढा. चला आता ट्री ब्लॅक काढूया फ्लॅट राऊंड ब्रश घेऊन. फ्लॅट ब्रश यूज करून ब्लॅक आणि ग्रीड कलर मिक्स करून ट्रीचे ट्रंक बनवा. ट्रंक थिनरसाठी आता 6 नंबरचा ब्रश वापरून सर्व ब्रांचेस तयार करा. आता फन पार्ट सुरू करूया. पेंटसाठी 2 नंबरचा राऊंड ब्रश वापरा. पुन्हा शॉर्ट स्ट्रोक्स वापरा आणि लहान आणि मोठे पाने काढा. काही ठिकाणे पाने ऍड करा. वरची पाने तळाशी असलेल्या कलर्सपेक्षा जास्त लाईट कलरची असतील म्हणून तळाशी ब्लॅक वूड ग्रीन कलर घाला. एकदा पाने सेमी ड्राय झाली की ग्रीन आणि लेमन येलो कलर ॲड करून आता पेंटला ब्राईट ब्लेंड करा. आणि तिच्या वरच्या बाजूला काही ठिकाणी कलर्सचे हे चमकदार मिश्रण कलर करा तर ते रिअलिस्टिक इफेक्ट देईल. ट्रंकला एक चांगला लुक देण्यासाठी ग्रे कलर करण्यासाठी व्हाईट आणि ब्लॅक कलर घ्या. केवळ ट्रीच्या ट्रंकच्या राईट साईडला कलर द्या. नंतर हायलाइट देण्यासाठी फक्त ग्रेच्या पार्टला व्हाईट कलर करा. ब्रश ड्राय असल्याची खात्री करा आणि फक्त कलर ग्रेवर थिन स्ट्रोक्स करा.
आम्ही आता संपूर्ण ग्रे कलर कवर करत नाही। आता ब्रश क्लीन करा आणि त्यामध्ये ब्लॅक आणि व्हाईट कलर क्लीन आणि वर्ड कलर घ्या, ज्यामुळे लेफ्ट साईडला डार्क कलर होईल। पोइन्सियाना ब्राउन आणि सॅप क्रीम ॲड करा आणि लेफ्ट साईडला द्या। आता ह्या पार्टमध्ये ट्री तयार आहे। आता ह्या पार्टमध्ये ग्रास संपून ट्रीच्या बॉटमला विलीकरण करण्याचे काम करण्याची गरज आहे। ह्यासाठी आपण फॅन ब्रश घेऊया आणि नेहमीप्रमाणे ग्रासचे आणखी लेयर्स काढूया। आता अजून येलो कलर घ्या, वर्टिकल आणि सनरियल स्ट्रोक्स द्या। शेवटी 0 नंबरचा राऊंड ब्रश घ्या, लेमन येलो कलर घ्या आणि स्ट्रोक्स बनवा। जिथे आपल्याला तीक्ष्ण वाटेल तिथे क्रॉस पार्ट मिसळा। आणि शार्प स्ट्रोक्स किंवा युनिवन स्ट्रोक्स कलर करा। अंतिम देखावा आपला आनंदी आहे। ते ड्राय होऊ द्या आणि बॉडीची ट्री काढून घ्या। आपल्या परिश्रमाचा आनंद घ्या। आम्हाला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा बीच लँडस्केप बनवण्याचा प्रयत्न करा। अजून पण अशा व्हिडिओसाठी आमच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।